मिरज घरपट्टी विभागातील कर्मचाऱ्यांची इतरत्र ठिकाणी बदली करण्याबाबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मिरज घरपट्टी विभागामधील कर्मचाऱ्यांचे गेल्या अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी काम करत असल्यामुळे त्यांच्या इतरत्र ठिकाणी बदली संदर्भात 7 नोव्हेंबर 2019 रोजी मिरज आयुक्त यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते. 24 नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावरून निवेदनाची प्रत आणि फोटो देण्यात आली होती, परंतु आज तागायत महापालिकेकडून कोणतीही कारवाई झाली नसून आज महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा यांच्या वतीने दिनांक 17/11/2021 रोजी मिरज महानगरपालिकेमध्ये आम्ही पक्षाच्या वतीने निवेदन दिलं होतं. सदर निवेदनमध्ये मिरज घरपट्टी कर्मचारी एकाच ठिकाणी काम करत असल्याबाबत आमच्या पक्षाची तक्रार होती, परंतु मिरज विभागाने कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे आज आम्ही सांगली महानगरपालिका प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे. तर सदर निवेदनामध्ये कोणताही शासकीय अधिकारी एकाच ठिकाणी 3 किंवा 5 वर्षापेक्षा अधिक काळ काम करू शकत नाही असा शासन आदेश असताना शासनाचे काही अधिकारी हा आदेश पायदळी तुडवताना दिसत आलेला आहे. त्यामुळे आज आम्ही महानगरपालिकेला प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे. सदर मिरज घरपट्टी कर्मचाऱ्यांची बदली 10 दिवसाच्या आत नाही झाली तर सांगली मुख्यालय कार्यालयासमोर आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करणार असा पक्षाचे जिल्हाध्यक्ष नात्याने मी इशारा देत आहे.